खोटा धनादेश देऊन फसवणूक केल्याप्रकरणी न्यायालयानं आरोपीस 3 महिने कैद आणि 5.5 लाखांचा दंड भरण्याचा आदेश दिलाय. उसनवारीनं पैसे घेऊन सांगितलेल्या कालावधीमध्ये परत न केल्यानं यास्मिन नासिर बागवान यांनी तिची सख्खी बहीण असलेल्या फरीदा शकील पटेल हिस 4 लाख रुपयाचा धनादेश दिला होता, पण विहित कालावधीमध्ये चेक वटणं अपेक्षित असताना पुरेशी रक्कम शिल्लक नसल्याचं कारण मिळत तो वटला नाही. वारंवार पैसे देण्याबाबत तोंडी सांगूनही मुंबई इथं राहणारे यास्मिन बागवान यांनी पैसे परत केले नाही, त्यामुळं फिर्यादी फरीदा पटेल यांनी न्यायालयामध्ये फिर्याद दाखल केली. त्यावर सुनावणी होऊन न्यायदंडाधिकारी डी एस खेडेकर यांनी आरोपी यास्मिन नासिर पटेल या महिलेस 3 महिने कैदेची शिक्षा आणि 5.5 लाखांचा दंड ठोठावलाय. याबाबत फिर्यादीचे वकील ॲडव्होकेट समीर बेरिया यांनी अधिक माहिती दिली. हकीकत अशी की फिर्यादी फरीदा शकील पटेल आणि आरोपी यास्मिन नसीर बागवान हे दोघे सख्या बहिणी आहेत. आरोपीने फिर्यादीकडून 4 लाख हात उसने रक्कम घेतली आणि 1.5 वर्षामध्ये परत करते म्हणून एक हुसनवार पावती लिहून दिली. 1.5 वर्षानंतर आरोपीस पैसे देण्याकरिता विचारले असता ती टाळाटाळ करायला लागली आणि जास्त तकादा लावल्यानंतर त्यांनी सिटीजन कोऑपरेटिव्ह बँक या बँकेचा 4 लाखाचा धनादेश दिला. सदर बँकेचा धनादेश बँकेत वटण्याकरिता भरला असता तो न वटता परत आल्यानंतर नोटीस दिली आणि नोटीसीचं उत्तर खोट्या मजकुराचे दिले. त्यानंतर मेहरबान न्यायालयामध्ये दाद मागितली. मेहरबान न्यायालयामध्ये सदर खटल्यामध्ये 5 साक्षीदार तपासण्यात आले व कागदपत्रही दाखल करण्यात आले. कोर्टाने फिर्यादीचा युक्तिवाद ऐकला आणि त्यानुसार मेहरबान डी एस खेडेकर साहेब सोलापूर महानगरपालिका न्यायालय यांनी आरोपीस 3 महिने कै व 5.5 लाख रुपये दंड अशी शिक्षा दिली. या खटल्यामध्ये एकूण 5 साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांचा जबाब आणि ॲडव्होकेट समीर बेरिया यांनी न्यायालयासमोर मांडलेला युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायाधीशांनी आरोपी शिक्षा केली. या खटल्यामध्ये फिर्यादीच्या वतीनं ॲडव्होकेट समीर बेरिया यांनी तर आरोपीतर्फे ॲडव्होकेट ई एम रामपुरे यांनी काम पाहिलं.